19 नोव्हेंबर 2023 रोजी जय जवान जय किसान मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जात आहे असे विश्वभारती कलाक्रीडा फाउंडेशनचे संस्थापक अनिल देसाई यांनी सांगितले. बेळगाव शहरामध्ये कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. गणेशपूर येथून सकाळी 6 वाजता या मॅरेथॉनचे विविध गटामध्ये आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 18 वर्षावरील वयोगटातील 10 किलोमीटर पुरुष आणि महिलांसाठी मॅरेथॉन आयोजित करण्यात आले आहे, तर 5 किलोमीटर 18 वर्ष वयोगटातील महिला व पुरुषांसाठी, तर 3 किलोमीटर यामध्ये कोणतीही वयोमर्यादा नसणार आहे. विश्व भारती कला क्रीडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक सर, आमची मुलं मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त व्हावी म्हणून आम्ही सुरुवातीला जंगल आणि दुर्गम भागामध्ये कार्यरत होतो. त्यानंतर आम्हाला रवींद्र बिर्जे साहेब गाठ भेट झाल्यानंतर आम्ही पुढची पावलं उचलली आणि गोवा लोकोत्सव कार्यक्रम निमित्त 21 किलोमीटर मोठी मॅरेथॉन ठेवली आणि तिथल्या मंत्र्यांनी आम्हाला आमच्या मुलांना बक्षीस देण्यात आले. त्यानंतर आम्ही कारगिलच्या ज्या ठिकाणी लढाई झाली त्या ठिकाणी आमची बेळगाव जिल्ह्यातील मुलं आणि मान्यवर घेऊन आम्ही कारगिल येथे इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये सहभाग घेऊन 5वा नंबर 3रा आणि 4था आणि 12वा असे आम्ही इंटरनॅशनल क्रमांक घेतलेले आहेत. त्याशिवाय आता येत्या 19 नोव्हेंबर 2023 रोजी जय जवान जय किसान आम्ही माजी सैनिक आणि विश्वभारती कला क्रीडा संघटना व शेतकरी संघटनेच्या ह्याच्या माध्यमातून भव्य मॅरेथॉन ठेवली आहे. 3 किलोमीटर फन मॅरेथॉन, त्याशिवाय 5 किलोमीटर 18 वर्षाच्या खाली 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर जे आहे 18 वर्षाच्या वरील असं मॅरेथॉन ठेवलेले आहे. ऍड्रेस आहे त्रिमूर्ती कॉलनी गणेशपूर नियर शिवम नगर जिल्हा बेळगाव. तरी सर्वांनी याचा भाग घ्यावा आणि प्राधान्य मिळवून घ्यावा अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद जय भारत. नमस्कार. पहिल्या 3 विजेत्यांना 50,000 पेक्षा जास्त बक्षीस देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.